पहिल्या दिवशी जेव्हा विरोधी याची चर्चा सुरू झाली आपली विदर्भाची, त्यावेळेस मला वाटतं पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनी बहिष्कार घातला, बरोबर ना? त्याच्यावर देखील पहिल्या दिवशी सुरुवात झाली, त्या दिवशी सुरुवातीला झालं ना दादा, सुरुवातीच्या दिवशी आपली सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव होता, त्यावेळेस आपण गेले बाहेर, मला वाटतं हे पण केलं ना, सभा चालवली वाटतं ना बाहेर, प्रतिसभा, हा प्रतिसभा चालवली, जयंतरावांना ना, हो जयंतरावांना निलंबित केलं, तेव्हा सभा आपली विदर्भाची चर्चा सत्ताधारी पक्षाने सुरू केली होती, त्याच्यामध्ये काय जयंतराव आधी आमचा होता, आणि मग त्यावरून खरं म्हणजे सभा तिकडे घोषणाबाजी सगळ्या गोष्टी झाल्या। आता जयंतरावांना ते काय अध्यक्षांच्यावर, आता मी त्याच्यात जात नाही, काही लोक इकडे सभागृहात आहेत, त्याच्यानंतर देखील काही बोललेले आहेत, ते बाहेर बोलले म्हणून ते इकडे बसलेले आहेत आता, कारण तसं अध्यक्षांच्या बाबतीमध्ये तो विषय जाऊ द्या, सोडा तो आता झालेला आहे विषय, आणि त्यामुळे विदर्भाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना संवेदना असली पाहिजे, आणि एक आपण विदर्भाला काहीतरी दिलं पाहिजे ही भावना सगळ्यांची असली पाहिजे असं माझं मत आहे, आणि म्हणून विदर्भाच्या प्रश्नावर सत्ताधारी असू द्या विरोधी पक्ष असू द्या आपण एकत्र येऊन त्याच्यावर ठोस अशी चर्चा करून कालबद्ध पावलं सगळ्यांची टाकण्याची इच्छाशक्ती पाहिजे। त्यामुळे मी काही बाकी लोकांच्या बाबतीत बोलू इच्छित नाही।